सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार। नमस्कार, सत्यबोधक समाचार 18 ऑक्टोबर 2022 मंगळवारच्या या भागात मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजची कलादिथी। शालिवान शके 1944, विक्रम संवत 2078, शुभकृत नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, अश्विन मास, कृष्ण पक्ष आणि तिथी आहे अष्टमी। प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत विष्णुपंत पारनेरकर यांनी नुकतीच स्विस स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंट जिनेवा स्वित्झर्लंड येथून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे। 14 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य दिव्य स्वरूपात हा पदवीदान सोहळा जिनेवा येथे दिमाखात संपन्न झाला। पूर्णवाद सम्राट डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी या सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाला अजरावर केले। फूड फॉर ऑल या क्रांतिकारी विषयावर सखोल पूर्णवादी अर्थशास्त्राचे सिद्धांत वैश्विक स्तरावर प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पूर्णवाद परिवाराकरिता हे मौलिक कार्य अतिशय अभिमानास्पद आहे। पूर्णवाद परिवाराकरता हा क्षण गौरवाचा तर आहेच, येणाऱ्या काळातील पूर्णवादी विश्वाच्या दिशेने झेपावणारे हे प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांचे पाऊल प्रेरकच नव्हे तर दिशादर्शक ठरेल यात तीळ मात्र शंका नाही। त्यांचे या शुभप्रसंगी सत्यबोधक परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन। अनेक दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली परिपूर्ण दिनदर्शिका कलातिथी। पूर्णवाद युवा फोरमचे अध्यक्ष अमेय मुणगेकर यांना क्रिप्टो करन्सी टॅक्सेशन सर्क्युलेशन अँड मॅनेजमेंट या विषयावर संशोधनाकरिता स्विस स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंट कडून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झाली आहे। युवकांचे प्रेरणास्थान असलेले अमेय मुणगेकर यांचे सत्यबोधकतर्फे हार्दिक अभिनंदन। दिनांक 12 ऑक्टोबरला शिवराम मंदिर विद्यानगर वैजापूर येथे पूर्णवाद ग्रंथाच्या एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते। सुलभाताई पाठक, मंजुषाताई म्हसलेकर, विजयरावजी म्हसलेकर, हरिभाऊ धाट यांनी आपला अभ्यास या प्रसंगी मांडला। अत्यंत सुनियोजित व प्रभावी झालेल्या या अभ्यास वर्गाचे सूत्रसंचलन प्रीती भालेराव यांनी केले। शततारा ग्रुप ऑफ स्कूल्सच्या अभिनव उपक्रमांतर्गत शततारा पूर्णांगण संभाजीनगरची नवीन शाखा मातृस्मृती प्लॉट नंबर 2 डीएड कॉलेज पहाडसिंगपुरा येथे सुरू झाली आहे। सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत हा संसार वर्ग होणार असून दर शनिवार व रविवारी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे। गोष्टी, कविता, पारंपरिक खेळ, श्लोक, स्तोत्र, वक्तृत्व कला, संगीत, मराठी, हिंदी, फ्रेंच, संस्कृत या इतर अनेक भाषा
3 ते 10 या वयोगटातील मुलांना शिकवण्यात येतील. अधिक माहितीकरिता स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर सौ श्रुतिका व्याळकर यांच्याशी संपर्क साधता येईल. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी शततारा पब्लिक स्कूल संभाजीनगर येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिकचे व मेणाचे दिवे न वापरता परंपरागत मातीचे दिवे वापरण्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी व कुंभार काकांचे हस्तकौशल्य पाहून चिमुकल्यांच्या मनात सृजनशीलतेचा विकास व्हावा या उद्देशानं जोबले कुंभार यांचा हा उपक्रम त्यांना आमंत्रित करून मुलांच्या समोर मऊ मातीच्या गोळ्यांना आकार देण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. मुलांच्या म्हणजे चिमुकल्यांच्या हातांनी सुद्धा या कलाविष्काराचा मनसोक्त आनंद घेतला. शततारा पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असलेल्या शततारा पब्लिक स्कूल व शततारा पूर्णांगण यांच्यातर्फे मागील वर्षी दीपावलीच्या काळात आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. यावर्षीचा हा प्रयोग याच श्रृंखलेतील अजून एक अभिनव प्रयोग आहे असे शतताराच्या संचालिका अश्विनी हिंगे यांनी कळवले आहे. पूर्णांगणच्या संचालिका सविता कुलकर्णी, शाळेच्या शिक्षिका रेवती तुंगीकर औंढेकर यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता गुणेशराव पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संत एकनाथ सभागृह संभाजीनगर येथे कृष्ण राधेचा हा अभिनव प्रयोग दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पूर्णवाद परिवारातील मृगनयनी सिस्टर्सद्वारे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर संगीता पारनेरकर, माजी आमदार श्रीकांत जोशी, डॉक्टर जयंत शेवतेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. ज्येष्ठ व सुप्रसिद्ध कवी गदी माडगुळकर रचित गीत गोपाल या काव्यसंग्रहातील निवडक गीतांवर नृत्याविष्कार सादर करून मृगनयनी सिस्टर्स यांनी आपल्या नृत्य व अभिनव कौशल्याने अतिशय मनमोहक प्रसंग श्रोत्यांसमोर उभे केले. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचना समर्थपणे पेरण्याचे कार्य गायक व वादक वृंदाने प्रभावीपणे केले. गायक विनायक कुलकर्णी, गायिका अश्विनी हिंगे व चारुता हिंगे, तबलावादक ऋतुराज हिंगे, व्हायलिनवादक प्रबोध जोशी, बासरीवादक निरंजन भालेराव, संवादिनीवादक विनायक पांडे, मृदंगमवादक के दक्षिणामूर्ती पिल्लई यांनी संगीत साथ चढवून शब्दसुरांची बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे तितकेच भावपूर्ण शब्दचित्रण व निवेदन अमोद चांदे व निवेदिका अनुश्री कांकणे यांनी केले. इशिता कुलकर्णी व ईशानी कुलकर्णी यांच्या गुरु सौम्यश्री यांनी आशीर्वाद स्वरूप नटवंगम वर साथ केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्वतः एक उत्कृष्ट चित्रकार असलेल्या मृगदनी सिस्टर्स या दोन्ही कन्याच्या मातेने म्हणजे भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले. पाहूया या संपूर्ण कार्यक्रमाचे काही मनमोहक दृश्य. ऐन वर्षा ऋतूतील श्रावण मास, अष्टमीची मध्यरात्र आणि ईश्वराने अवतार घेतला. अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. हा परत नाला.
गोपींच्या आक्रोशाला न जुमानता अक्रूराच्या रथातून कृष्ण मथुरेला गेला, तो गेलाच. त्याच्या जीवनाचा दैदिप्यमान ग्रंथ तिकडं दिमाखानं उलगडत राहिला. गोकुळापासून अगदी दूर आणि इकडे इकडे राधा कृष्णाच्या आठवणीत जगू लागली. राजाचा सण मानला तर दिवाळी ही सर्वार्थाने प्रजेची. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र समृद्ध झाले तर विश्व समृद्ध होईल. पूर्णवाद परिवाराने गेल्या 7 दशकात तत्वज्ञ जीवनसम्राट परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या कृपाछत्राखाली अनेकानेक व्यक्ती सुसंस्कारित करून कुटुंब संस्थेला समृद्ध केले आहे. विभक्त कुटुंबाच्या आजच्या काळात पूर्णवाद सम्राट डॉक्टर व्ही रा पारनेरकर यांनी नाते संबंध व स्नेहबंध बांधून एक पूर्णवाद परिवार निर्माण केला. कुटुंब आणि समाज यातील सेतूचे कार्य करणाऱ्या परिवार संकल्पनेला या रूपात नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. जीवनकला मंदिरातून सणवार साजरे करण्याची अभिनव रीत घालून दिली ती त्यांनीच. यातूनच सत्यबोधक समाज जन्माला आला व नवे बळ या संस्थेला पुन्हा प्राप्त झाले. दरवर्षीप्रमाणे पूर्णवाद परिवार याही वर्षी एकत्र येऊन दिवाळी साजरी करण्याचे ठरवित आहे. भारतीय पूर्णवादी नारी फोरमच्या पुढाकाराने एकत्र दिवाळी साजरी करण्याच्या उपक्रमांतर्गत एक विशेष आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरून काही विशिष्ट प्रमाणात दिवाळी फराळाचे साहित्य 21 व 22 तारखेपर्यंत जीवनकला मंदिरात जमा करावे. फराळाच्या नैवेद्यानंतर 22 तारखेला गुरु द्वादशीला व धनत्रयोदशीला या दोन्ही शुभमुहूर्तावर मंदिरात पणत्या दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येईल व एकत्रित प्रसाद रूपी फराळाचा आनंद लुटता येईल. अखिल भारतीय पूर्णवादी नारी फोरमच्या कार्यकर्त्या संध्या पाठक, ज्या सध्या पारनेर येथे वास्तव्यास आहेत, मूळ परभणीच्या त्या ज्येष्ठ उपासिका आहेत. त्यांनी 33 वर्ष दूरसंचार विभागात नोकरी केल्यानंतर नुकतीच LLB ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती परीक्षा त्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण केली हे विशेष. अभ्यासाची चिकाटी, जिद्द व गुरुकृपा या बळावर त्यांनी केलेल्या या प्रेरक कार्याबद्दल सत्यबोधकतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पूर्णवादी उपासक नितीन पेडगावकर यांचे बंधू मकरंद पेडगावकर यांचे दुःखद निधन झाले. सत्यबोधकतर्फे त्यांना विनम्र भावांजली. सत्यबोधक समाचाराबद्दल आपल्या प्रतिक्रिया, सूचना व आपापल्या परिसरातील रोचक प्रेरक सत्यबोधक घडामोडींचे वृत्तांकन छायाचित्र व चलचित्रासहित वरील क्रमांकावर ईमेल करावे व व्हॉट्सअप करावे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर आपण करतच आहात. सत्यबोधक समाज मासिकाचे वाचक व सत्यबोधक समाचारच्या सर्व प्रशंसक सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आणि येणारे संपूर्ण वर्ष सुखसमृद्धी, आनंद, समाधान, मनेपसित इष्ट कामना व संकल्पसिद्धीचे जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या भागात येथेच थांबूया. पुढच्या भागात सविस्तर वृत्तांकन व ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटू सत्यबोधक समाचारमध्ये, सत्यबोधक फेसबुकवर आणि पूर्णवाद परिवार यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व दिवाळीचा संपूर्ण आनंद लुटा. धन्यवाद.
सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार।